लिमिट करण्यात आलेलं आहे, वाढवण्यात आलेलं आहे. आता हे डीएससीसीएचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठं आहे, मुंबईमध्ये हे डीएससीसीएचं काय हेडक्वार्टर आहे. आरबीआयचा एक डेप्युटी गव्हर्नर हा डीआयसीजीसीआयचा अध्यक्ष असतो. म्हणजे आरबीआयचे जे चार डेप्युटी गव्हर्नर असतात त्यातला एक जो आहे तो हा डीआयसीजीसीआयचा अध्यक्ष म्हणून काय करतो, कार्य करतो. हा झाला काय आपला डीआयसीजीसीआय ऍक्ट. आता डीआयसीजीसीआय ऍक्ट झालं तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं बघा. बँकांचे व्याजदर आपण बघितलं, बँकांच्या व्याजदर नंतर आपण काय बघितलं, एनपीएची समस्या. एनपीएची समस्या म्हणजे काय हे बी समजून घेतलं. एनपीएच्या संदर्भात ज्या व्याख्या आहेत ते बी आपण काय केल्या बघितल्या. त्या पाहिल्यानंतर आपण थ्री आर फ्रेमवर्क बी बघितलेलं होतं. थ्री आर परत सरपायसी कायदा बी आपण आता बघितला. इन्सॉलन्सी आणि बँकरप्सी कोड हा बी काय केला आपण पाहिला. हा बघितल्यानंतर आपण आता इन्सॉलन्सी बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया हा बी बघितला आणि डीआयसीसी ऍक्ट आहे हा बी काय केला बघितला. आता इथून थोडं थोडासा काय होतं, एक टर्निंग पॉईंट लागतो. म्हणजे कसं, बेसल निकष काय आपण वाढणार आहे. इथपर्यंत झालं ते काही एनपीएच्या संदर्भात असेल, एनपीएची समस्या वगैरे हे सगळ्या गोष्टी. मग हे एनपीएससी लढण्यासाठी बेसल निकष काय वगैरे आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचं आहे. त्याआधी पहिल्यांदा प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन किंवा पीसीए फ्रेमवर्क काय आपल्याला समजून घ्यावं लागेल. प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन किंवा पीसीए फ्रेमवर्क म्हणजे काय बघा. 2002 साली आरबीआयचे जे गव्हर्नर होते बिमल जालन म्हणून होते बघा, यांनी काय करण्यात आलं, काय करण्यात केलं तर हे प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन पीसीए फ्रेमवर्क आणलं. मग या पीसीए फ्रेमवर्क नुसार बघा, आता मी सांगतो इथं 1, 2 आणि 3 ह्या पीसीए फ्रेमवर्क नुसार बँकांना तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं जाईल. पहिली कॅटेगरी, दुसरी कॅटेगरी आणि तिसरी कॅटेगरी. म्हणजे तीन प्रकारामध्ये काय केलं जाईल, विभागलं जाईल. सपोज ह्या प्रकारामध्ये जर एखादी बँक गेली बघा, ह्या प्रकारामध्ये जर एखादी बँक गेली तर त्या बँकेमध्ये आता रिस्क आहे म्हणायचं थोड्याफार प्रमाणात. दुसऱ्या प्रकारामध्ये गेली तर तिथं जास्त रिस्क आहे. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये गेली तर तिथं त्याच्यापेक्षाही जास्त रिस्क आहे, ती बँक कधी बंद पडू शकते. एवढी रिस्क आहे तिथं कधी तिसऱ्या प्रकारात गेल्यावर, म्हणजे कधी बी कोलॅप्स होऊ शकते. बघा, पहिल्या प्रकारात गेली तर काय होईल, तिथं पुढे रिस्क आहे बाबा. परत दुसऱ्या प्रकारात गेल्यावर तिथं त्याच्यापेक्षा जास्त रिस्क आहे. तिसऱ्या प्रकारात गेल्यावर काय होईल, त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त रिस्क आहे. म्हणजे अशा तीन प्रकारात रिस्क नुसार काय केलं जातं, विभागलं जातं बँकांना. मग बँकांना विभागल्यानंतर आता ह्या पहिल्या कॅटेगरीमध्ये एखादी बँक आली तर बँकांना वॉर्निंग दिली जाईल किंवा डायरेक्टरचा पगार कमी केला जाईल दुसऱ्या कॅटेगरीमध्ये गेली तर. परत बँकांच्या काय केलं जाईल, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये गेले तर काही शाखा विस्तार वगैरे थांबवला जाईल. परत आणखी लयच रिस्क जास्त गेली झाली तिसऱ्या कॅटेगरीमध्ये गेली तर बँक दुसऱ्या बँकेत विलीन केली जाईल किंवा ती बँक बंद सुद्धा आरबीआय करेल. कोणत्या काय ह्याच्यानुसार, ह्या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह फ्रेम ऍक्शन फ्रेमवर्क नुसार. म्हणजे बघा, कॅटेगरीनुसार ऍक्शन घेतं आरबीआय, ऍक्शन घेते एक प्रकारे इथं प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन. अलग लक्षात, म्हणजे आता बऱ्याच बँकांचं विलीनीकरण झालं का झालं, तर त्याच्या मागचं कारण हेच होतं की बँकामध्ये एनपीची समस्या जास्त आहे वगैरे, काय बँका फेल होण्याचे चान्सेस जास्त आहेत, बँका तिसऱ्या कॅटेगरीमध्ये पार काय काय गेल्या होत्या सरकारी बँका. मग काय केलं आरबीआयने, बँकांचं विलीनीकरण. आरबीआय जवळ दुसरा पर्याय का नाही, किंवा बँक ती बंद तरी करावं लागेल एकतर. मग अशा वेळेस काय करतं आरबीआय, बँकांचं काय करतं, विलीनीकरण किंवा ती बँक काय करतं, दुसऱ्या बँकेमध्ये मर्ज करण्याचं काम करतं. मग या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन नुसार बँकांना काय केलं जातं, तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड करण्याचं कार्य केलं जातं. बघूया आपण काय पुढे आणखी त्याच्याविषयी. बेसल तिसरा निकष आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे, आता बेसलमध्ये पहिल्या दुसरं काय महत्वाचं नाही, बेसलचं तिसरा निकष आहे. आता ते बेसल म्हणजे काय लक्षात घेऊ. आता मला एक सर्वांनी सांगा, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे. आपण बघितलं आतापर्यंत भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे. आवाज ऐकू येत नाही. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे, मध्यवर्ती सेंट्रल बँक. आवाज बघा येतोय का सर्वांना, ऐकू येत. भारतात मध्यवर्ती बँक म्हणून कोण कार्य करते किंवा सेंट्रल बँक म्हणून कोण काम करत.
प्रणव प्रसाद ऋषिदा, ओप्पो, आरबीआय कोण कोण काम करतं? आरबीआय कार्य करतं, भारताची सेंट्रल बँक म्हणून कोण कार्य करतं? आरबीआय करतं. आता जगाची कोण करतं माहित नसेल तुम्हाला, सांगतो मी. भारतात सगळं बघा, बँकावर नियमन वगैरे रेग्युलेशन ठेवण्याचं काम कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय करतं. तसं जगामध्ये कोण करतं बघा, तर बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, बीआयएस, ही जगात संपूर्ण जगामध्ये कार्य करतं. कोण करतं? बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट. जगात वर्ल्ड बँक नाही, वर्ल्ड बँक नाही प्रणव प्रसाद, कोण आहे? बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट. नियमन वगैरे जगात सगळ्या बँक, जवळजवळ 60 देशाच्या ज्या मध्यवर्ती बँक आहेत, त्यातली भारताची बी एक आहे. ह्या 60 देशाच्या मध्यवर्ती बँकांनी मिळून हे काय केली, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, बीआयएस ची स्थापना करण्यात आली होती. हिचं जे हेडक्वार्टर आहे हे बेसल आहे, स्वित्झर्लंड मध्ये येते. स्वित्झर्लंड मध्ये येतं कोणतं? बेसल ही सिटी आहे स्वित्झर्लंड मध्ये. ह्या बेसलला काय आहे, ह्या बँक फॉर इंटरनॅशनलचं बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट बीआयएस काय आहे, हेडक्वार्टर आहे. वर्ल्ड बँकचं कार्य वेगळं आहे. वर्ल्ड बँक आपण बघूया, आंतरराष्ट्रीय संस्था वगैरे बघता वेळेस समजून घेऊ आपण, वर्ल्ड बँक नाही. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट या बँकेची एक कमिटी आहे. कोणती? कमिटी ऑन बँकिंग सुपरविजन. या बँकेची कमिटी आहे, कमिटी ऑन बँकिंग सुपरविजन. ही काय करते? निकष ठरवून देते जगातल्या वेगवेगळ्या बँकांना. जे कोणी इथं सदस्य आहे ना, या सर्वात सर्व म्हणजे भारताचं कोण सदस्य म्हणून इथं आहे? आरबीआय आहे. कोण आहे इथं भारतातून? आरबीआय. म्हणजे अशा प्रत्येक जगातल्या जवळजवळ 60 देशाच्या मध्यवर्ती बँकांनी मिळून याची स्थापना केलेली आहे. मग या प्रत्येक काय करतं? प्रत्येक म्हणजे हे सगळं बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट काय करते? या सगळ्यांना काय करते? निकष ठरवून देण्याचं कार्य करते. वेगवेगळे निकष, जसं आरबीआय निकष ठरवून देतं भारतातल्या बँकांना, तसंही जगातल्या संपूर्ण सगळ्याच मध्यवर्ती बँकांना हे काय करतं? निकष ठरवून देत. मग असंच निकष 1988 मध्ये ठरवून दिलं, म्हणून त्यांना काय म्हणलं? बेसलचे पहिले निकष आले. बेसल हे तिथले स्वित्झर्लंड मधले सिटी, त्याच्यावर नाव पडलं. बेसलचं पहिलं निकष म्हणलं गेलं 1988 ला. परत 2004 ला दुसरं निकष आलं बेसलचं. बेसलचं दुसरं निकष म्हणजेच काय, बँकेने आणलेलं आहे दुसरं निकष आणलेलं आहे. परत ते 2011 ला आलं, हे कुठलं? बेसलचं तिसरं निकष म्हणून ओळखलं जातं. मग हे आपल्यासाठी जे आता लेटेस्ट आहेत 2011 चे, कोणते? बेसलचे थर्ड तिसरे निकष, हे आपल्यासाठी काय महत्वाचे आहेत. पहिल्यांदा बँकेला बघा, आता हे बेसलचे जे तिसरे निकष आहेत ह्याच्यानुसार काय केलं जातं? पहिल्यांदा बँकेला आपली आपली जी जोखीम भारित मालमत्ता आहे ना, ही मोजावी लागते. सपोज एखाद्या बँकेजवळ तिची मालमत्ता 100 करोड रुपये आहे, एखाद्या बँकेजवळ तिची मालमत्ता किती आहे? 100 करोड रुपये आहे, आणि तिची जोखीम भारित मालमत्ता 120 करोड रुपये समजून झाला. म्हणजे रिस्क पकडून ती मालमत्ता किती होती? या 120 करोड होती. असताना मालमत्ता त्याची आहे 100 करोड रुपये, आणि रिस्क सहित बघितली की कोणत्या मालमत्तेची किती रिस्क आहे, ह्याच्यानुसार जर बघितली, काय तर फॉर्म्युला असतो तो, त्याच्यानुसार ती काढली जाते. आपल्याला काय ती कामाचं नाही, काय फॉर्म्युला आहे काय नाही ते कोण विचारणार नाही आपल्याला कसं काढली जाते काय. परंतु अशी एक जोखीम भारित मालमत्ता काय करते? काढ मोजावी लागते बँकेला. मग ती बँकेने जोखीम भारित मालमत्ता मोजल्यानंतर बघा, सर्व अनुसूचित व्यापारी बँकांना बघा, ही जोखीम भारित मालमत्ता मोजल्यानंतर सर्व अनुसूचित व्यापारी बँकांना कमीत कमी भांडवल पर्याप्त, त्यालाच काय म्हणलं तर मिनिमम कॅपिटल टू रिस्क वेट असेट रेशियो. मिनिमम कॅपिटल टू रिस्क वेट असेट रेशियो, कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. बघा, मिनिमम कॅपिटल टू रिस्क वेट असेट रेशियो किती पाहिजे? 9% किंवा त्यापेक्षा जास्त. आणि तो कधीपासून ठेवायचा आहे? 31/3/2020 पासून. समजून घेऊ आपण काय नेमकं ती. सपोज एखाद्या बँकेजवळ भांडवल आहे किती? 11 करोड रुपये, डिवायडेड बाय तिची मिनिमम कॅपिटल. मिनिमम म्हणजे काय? कमीत कमी कॅपिटल म्हणजे भांडवल टू जो रिस्क वेड असेट, म्हणजे डिवायडेड बाय काय? रिस्क वेड असेट. रिस्क वेड असेट म्हणजे काय? जोखीम भारित मालमत्ता. त्या बँकेची जोखीम भारित मालमत्ता किती आहे? 120 करोड. बघा, भांडवल किती आहे? 11 करोड रुपये त्या बँकेचं समजा, आणि त्या त्या बँकेची रिस्क वेड असेट असेल सपोज किती? 120 करोड. आणि इंटू काय केलं? मल्टिप्लाय काय करायचं? 100. कारण तर ह्याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये काढायचं ना आपल्याला, पर्सेंटेज चिन्ह येतं म्हणजे 100. तर काय होईल? या शून्याला या शून्य गेला, 12 × 12 = 12, 12 0 0 0 पॉइंट येईल इथं. इथं काय होईल? 110 राहिलं. 12 × 9 = 8, म्हणजे पुढे काय काहीतरी येईल, याला 10 नि गुणले परत, हे जर आहेत ना इथं, याने गुणले तर काय येईल? 9. कितीतरी टक्के येईल. संपत बरोबर, म्हणजेच
बँकेची जोखीम भारी मालमत्ता 120 करोड रुपये असताना, बघा बँकेची जोखीम भारीत मालमत्ता 120 करोड असताना बँकेला किती भांडवल ठेवावं पाहिजे लागतंय, 11 करोड भांडवल ठेवावं लागतंय. म्हणजे बँकेची जोखीम भारीत मालमत्ता वाढली की बँकेला भांडवल सुद्धा काय करावं लागणार, जास्त ठेवावं लागणार. म्हणजे कमीत कमी भांडवल डिवायडेड बाय जोखीम भारीत मालमत्ता ह्याचा जो रेशियो आहे हा किती पाहिजे, 9% किंवा काय पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. कधीपासून 31/3/2020 पासून सांगितलेलं हे बेसलच्या तिसऱ्या निकषनुसार. लक्षात आलं का सर्वांच्या, सर्वांच्या लक्षात आलं का येस म्हणा आलं असेल तर. लक्षात आलं येस. सगळ्यांच्या लक्षात आलं म्हणजेच काय करायचंय, मिनिमम कॅपिटल टू रिस्क वेट असेट किती ठेवायचं आहे, 9% किंवा काय 9% पेक्षा जास्त ठेवणं बँकांना काय बंधनकारक आहे. आता हे झालं बघा, मग हे कधीपासून 31/3/2020 पासून सगळ्यांना ठेवायचं, ठेवायला म्हणजे बंधनकारक बँक आरबीआयने घातलं होतं, तोपर्यंत मग टप्प्याटप्प्याने वगैरे त्यांना ठेवायचं होतं. मग 31/3/2020 पासून 9% पेक्षा जास्त पाहिजे. मग आज परत कॅपिटल कॉन्झर्वेशन बफर हे काय आपल्या कामाचं नाही, हे बी ठेवायला लागत होतं परंतु भारतात काय आणलेलं नाही. परत काउंटर सायकलिक कॅपिटल बफर हे बी ठेवायला सांगितलं होतं बेसल 3 निकषनुसार, पण हे काय एवढं महत्वाचं नाही त्याच्यामुळे काय आपण बघणार नाही. फक्त जस्ट शब्द तुमच्या तोंडाखाली असू नये, कॅपिटल कॉन्व्हर्जेशन बफर किंवा काउंटर सायकलिक कॅपिटल बफर वगैरे ठेवावं लागतं. परंतु आपल्याला जे पहिलं आहे हे महत्वाचं आहे, मिनिमम कॅपिटल टू रिस्क वेट असेट रेशियो हे भारतामध्ये 31/3/2020 पासून ठेवावं लागणार आहे असं सांगितलेलं आहे. ओके, प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक ही त्या देशाच्या परिस्थितीनुसार निकष ठरवते. असं नाही की बाबा बेसल 3 मध्ये सांगितलं, बेसलने तिथं त्या बँकेने सांगितलं असं असं निकष ठरवा म्हणजे तसंच निकष ठरवायचं असं नाही, की त्या देशाच्या परिस्थितीनुसार तिथली मध्यवर्ती बँक काय करते ठरवते. म्हणजे भारतात कोण ठरवणार, आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करणार, हे ठरवण्याचं कार्य करणार. एनपीए वाढला तर बँकांची जोखीम भारत मालमत्ता वाढते. म्हणजे एनपीए बँकामध्ये एनपीए जास्तीत जास्त असेल म्हणजे जे काही बँकांनी कर्ज दिले ते बँकांना परत माघारायला नाहीत, म्हणजेच काय आहे जे दिलेले कर्ज म्हणजेच काय बँकांची रिस्क जास्त वाढली, आणि रिस्क वाढली म्हणजेच बँकांची काय झाली ती जोखीम भारत मालमत्ता वाढली गेली. म्हणजेच काय एनपीए वाढला तर बँकांची जोखीम भारत मालमत्ता काय होते वाढते, आणि ती जर जोखीम भारत मालमत्ता वाढली तर बँकांना भांडवल काय करावं लागतं, मग जास्त ठेवावं लागतं. जेवढी जास्त जोखीम भारत मालमत्ता तेवढं बँक बंद पडू नये म्हणून तिला जास्त भांडवल ठेवावं लागतं. म्हणजे ही बी काय समस्या आहे. जर बँकांनी बेसल 3 निकषचे पालन केले नाही तर आरबीआय बँकांना आपण आज बघितलं प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन फ्रेमवर्क ह्याच्यामध्ये टाकते. म्हणजे पहिल्या कॅटेगरीमध्ये टाकणार, परत लयच असेल तर रिस्क दुसऱ्या कॅटेगरीमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये. तिसऱ्या कॅटेगरीमध्ये गेली तर त्या बँकेचं विलीनीकरण केलं जाईल किंवा ती बँक काय केली जाईल, बंद केली जाईल. बेसल निकष हे डिफरन्शियल बँका, सहकारी बँका, ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आयपीआय आहेत आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरला गैरवित्तीय बँकामध्ये, आणि ठराविक प्रकारचे जे एनबीएफसी आहे यांना देखील काय असतात, लागू असतात. परंतु हे ज्यांच्यासाठी जे आहे आयपीआय किंवा ठराविक प्रकारचे एनबीएफसी डिफरन्शियल बँक आहे त्यांच्यासाठी निकष थोडस वेगळं असतात. ते काय आपल्या कामाचं नाही कशा प्रकारे निकष वगैरे असतात ते एवढं डिटेलमध्ये कोण जात नाही. ओके, म्हणजे बेसल निकष म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं असेल. मग बँकांचं पुनर्भांडवलीकरण म्हणजे काय, बेसल निकष नंतर एक नवीनच मुद्दा आला, बँकांचं पुनर्भांडवलीकरण करायचं, रिकॅपिटलायझेशन करायचं. हा जो मुद्दा होता जास्त न्यूज मध्ये मीडियामध्ये जास्त चालला होता, बँकांचं पुनर्भांडवलीकरण, बँकांमध्ये एनपीएची समस्या आहे, मग त्याच्यामुळे काय बँकांचं विलीनीकरण करायचं वगैरे. कितीतरी बँकांचं 2020 आपण बघितलं विलीनीकरण झालं, परत 2017-18 दरम्यान आपलं 19 झालं, परत 17 झालं, एसबीआय मध्ये 5-8 बँकांचं विलीनीकरण झालं. कशामुळे झालं तर ही सगळी कारणं होती ती त्याच्या मागची ही कारणं होती की बँकांमध्ये एनपीएची समस्या, बेसल निकसला बँक काय करत नव्हत्या त्यांना, म्हणजे तेवढं आहे तेवढं ठेवू म्हणजे ही करत नव्हत्या, पाळत नव्हत्या त्या निकष वगैरे, म्हणजेच बँका फेल होण्याचे चान्सेस जास्त असायचे सरकार वगैरे, ह्या सगळ्या कारणामुळे ही समस्या होत्या. मग त्यासाठी बँकांचं पुनर्भांडवलीकरण करण्याची गरज होती. सपोज मी सांगितलं आता बँकांजवळ भांडवल, सपोज एखादी बँक आहे भांडवल प्लस दायित्व बरोबर बँकाची काय असते मालमत्ता असते. सपोज एखाद्या बँकेजवळ भांडवल आहे 1 करोड रुपये आणि त्या बँकेचे दायित्व, दायित्व म्हणजे काय तर त्या बँकेमध्ये किती ठेव आहेत. सपोज त्या बँकेजवळ ठेवी आले असतील किती, 99 करोडच्या ठेवी असतील त्या बँकेजवळ, किती 99 करोडच्या ठेवी असतील आणि बँकेचं भांडवल किती 1 करोड, झाली किती बँकेची टोटल मालमत्ता 100 करोड झाली.
बँकेजवळ टोटल मालमत्ता 100 करोड झाली, म्हणजे भांडवल प्लस बँकेजवळ आलेल्या ठेवी. दायित्व का म्हणलं गेलंय तर ते व्याज मुद्दला असेल, परत बँकेला ते ज्यांनी कोणी ठेवलेलं आहे बँकेजवळ त्यांना माघारी द्यायचे, म्हणून ते बँकेचं काही दायित्व आहे परत बनतं. मग भांडवल प्लस दायित्व बरोबर किती, 100 करोड रुपये बँकेच काय झाली, मालमत्ता झाली. आणि मग त्याच्यावर काय करायला लागतंय, भांडवल डिवायडेड बाय जोखीम भारित मालमत्ता याचा रेशियो किती पाहिजे, 9% किंवा त्याच्यापेक्षा जास्त. किती पाहिजे, 9% किंवा त्याच्यापेक्षा जास्त यायला पाहिजे. आता इथं बँकेजवळ भांडवल किती, 1 करोडच आहे. मग ही 1 करोड डिवायडेड बाय जोखीम भारित मालमत्ता किती आहे, मी सांगितलं तुम्हाला कशा प्लस कन्सिडर करून चाला, 120 करोड आहे कन्सिडर करून चाला. 100 करोडच्या मालमत्तेमध्ये 120 करोड ही बँकांची काय झाली, जोखीम भारित मालमत्ता, कारण जोखीम भारित मालमत्ता कधी जास्त असते. मग ही 120 करोड केलं मी इथं आणि मल्टिप्लाय बाय 100 केलं, हा रेशियो किती येईल बघा, 9% येणार नाही, समथिंग काय येईल, 1% आसपास येईल किंवा 1% कमी येईल. आता इथे करत नाही बसत मी, पण 1% किंवा 1% काय होईल, कमी येईल. मग ही 9% कधी येतोय, तर इथं 11 पाहिजे. इथं किती पाहिजे बँकांजवळ भांडवल, 11 करोड पाहिजे. आणि ज्यावेळेस बँकांजवळ 11 करोड भांडवल असेल त्यावेळेस हा रेशियो काय होतोय, 9% येतोय. आपण मागाशी बघितलं म्हणजेच काय, तर 12 1 12 12 0 0 12 9 परत किती होईल, 8% आणि 100 ने ह्याला आपलं 10 ने ह्याला डिवाइड केलं तर काय होईल, 9 point something काहीतरी येईल. म्हणजे इथं 11 करोड भांडवल असल्यावरच काय होतंय, बँकांची भांडवल डिवायडेड बाय जोखीम भारित मालमत्ता किती येते, 9% किंवा 9% जास्त येते. म्हणजेच बघा, तर बँकांना काय करावं लागेल, इथं भांडवल वाढवावं लागेल. म्हणजे आणखी एक्स्ट्रा किती करोड आणावं लागतील, 10 करोड एक्स्ट्रा आणावं लागतील. बँकेजवळ भांडवल 1 करोडच आहे, म्हणजे आणखी बँकांना किती जमावं लागतील, 10 करोड जमावं लागतील. म्हणजेच बँकांचं काय करणं गरजेचं आहे, पुनर्भांडवलीकरण करणं गरजेचं आहे. ह्यालाच काय म्हणलं जातं, बँकांचं काय करणं गरजेचं आहे म्हणलं जातं, पुनर्भांडवलीकरण किंवा रिकॅपिटलायझेशन बँकांचं काय करावं लागणार आहे. आणि कसं का रिकॅपिटलायझेशन करायचंय, तर ही बेसल 3 बेसलच्या तिसऱ्या निकषनुसार काय सांगितलंय, भांडवल डिवायडेड बाय जोखीम भारित मालमत्ता याचा रेशियो किती पाहिजे, 9% किंवा 9% जास्त असायला हवा. आणि बेसल बँकाजवळ बेसल निकषासाठी पुरेसे भांडवल नसेल तर काय होतं ते तुम्हाला म्हणजे माहितीच आहे, म्हणजे ते काय केलं जातं, म्हणजे नसेल तर तिला काय करायचं, पुनर्भांडवलीकरण करायचं, नाहीतर प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन फ्रेमवर्क मध्ये बँका टाकल्या जातील वगैरे या सगळ्या गोष्टी. आलं सर्वांच्या लक्षात, आला हा पॉइंट लक्षात सर्वांच्या एकदा, येस म्हणा. बँकांचं पुनर्भांडवलीकरण करायचं म्हणजे लक्षात आलं, ओके, सर्वांच्या लक्षात आलेलं आहे, जवळजवळ कन्सिडर करून पुढे चालू. आता बघा आणखी एक पॉइंट आहे, बघा बेसल 3 निकषानुसारच, बेसल 3 निकषानुसार आणखी एक पॉइंट आहे त्याच्यामध्ये बघा, लिक्विडिटी कव्हरेज रेशियो शेवटचा पॉइंट आहे बेसल 3 मधला, किंवा हाय क्वालिटी लिक्विडिटी असेट म्हणजे काय, बघा लिक्विडिटी कव्हरेज रेशियो LCR किंवा हाय क्वालिटी लिक्विडिटी असेट म्हणजे काय. आता बघा बँकांजवळ काही ज्या ठेवी आलेल्या आहेत त्याची ठराविक रक्कम बँकांना कशामध्ये ठेवावं लागती, CRR मध्ये RBI जवळ ठेवावं लागती. नंतर काय करावं लागतं, SLR मध्ये स्वतःजवळ ठेवावं लागते ठराविक रक्कम. परंतु ठराविक रक्कम आहे ती आणखी बँकांना HQLAच्या स्वरूपात सुद्धा ठेवावं लागते. म्हणजे बँकांजवळ जी काय आलेली आहे, बघा जी ठेव्या आलेल्या आहेत त्याची ठराविक रक्कम CRRच्या रूपात ठेवावंच लागते. कुणाजवळ RBI जवळ CRR ठेवला जातो, SLR कुणाजवळ ठेवला जातो, बँका स्वतःजवळ ठेवतात. परंतु ठराविक रक्कम ही बेसल 3 निकषानुसार, बेसलच्या तिसऱ्या निकषानुसार ही HQLAच्या स्वरूपात ठेवावं लागते. आता ही HQLA म्हणजे काय ते आपण समजून घेऊ, हाय क्वालिटी लिक्विडिटी असेट म्हणजे काय आहे. बघा बेसल 3 नुसार बँका काय होतात, 30 दिवस हाय स्ट्रेस सिनारिओ मध्ये जगण्यासाठी ठराविक रक्कम ही HQLAच्या स्वरूपात ठेवावं लागते. म्हणजे हाय स्ट्रेस म्हणजे काय, एखादी बँक बंद पडायच्या म्हणजे काहीतरी तिची निगेटिव्ह न्यूज वगैरे आली या की ही बँक बंद होऊ शकते वगैरे, आणि ह्या बँकेच्या बँकेमध्ये काय झाली अशी एक मोठी लाईन लागली, आमचं पैसे द्या म्हणून. मग अशा कंडिशन मध्ये ती बँक सर्वाईव्ह झाली पाहिजे, ती बँक जगली पाहिजे, म्हणजे एक प्रकारे काय तर ती फेल नाही झाली पाहिजे कमीत कमी किती, 30 दिवस. एवढी रक्कम त्या बँकेला कशाच्या स्वरूपात ठेवावं लागते, बाजूला HQLAच्या स्वरूपात, जेणेकरून ती बँक बंद होऊ नये अचानक सगळ्यांनी बँकेच्या बाहेर लाईन लावली तर. मग ही ठराविक रक्कम ही HQLAच्या म्हणजेच काय, हाय क्वालिटी लिक्विडिटी असेटच्या स्वरूपात काय करावं लागते, ठराविक रक्कम ठेवावी लागते. HQLA हा कॅश विदेशी चलनासहित, बघा तर HQLA मध्ये ठेवायची म्हणजे कशा कशामध्ये HQLAची रक्कम ठेवू शकते, ते सत्यात बँका कॅश मध्ये सुद्धा ठेवू शकतात, हा HQLAची जी रक्कम आहे ती.
परत त्याच्यामध्ये की अशा विदेशी चलन म्हणजे डॉलर मध्ये जरी असेल तरी चालू शकतं, विदेशी चलन असेल नुसतं रुपयामध्येच ठेवायचं असं काही नाही. परत बाजारी प्रतिभूती म्हणजेच काय तर सिक्युरिटी वगैरे ज्या प्रतिभूती आहेत बाजारी, जसं शेअर असतील वेगवेगळ्या कंपन्यांचं, बॉन्ड असेल, डिबेंचर असेल, हे मी सांगितलेलं आहे. शेअर म्हणजे काय तर शेअर मध्ये गुंतवणूक केली तर बँक भागीदारी मिळते, बॉन्ड मध्ये केली तर काय होते तर व्याज वगैरे दिलं जातं त्याच्यामध्ये. आज कुणाचं हे तर सार्वजनिक क्षेत्रातील जे कंपन्या वगैरे आहेत म्हणजे सरकारी कंपन्या वगैरे यांचं शेअर, बॉन्ड, डिबेंचर ह्याच्यामध्ये काय करू शकतात, ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या बँका काय करू शकतात, ह्या प्रतिभूतीमध्ये सुद्धा म्हणजे ही एचक्यूएलची रक्कम ठेवू शकतात. परत मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक असतात ते काय आपण ह्याच्यामध्ये बघू आंतरराष्ट्रीय संस्था आल्यावर, त्याच्यामध्ये त्यांच्या जे विदेश सरकार आहे त्यांच्या सिक्युरिटी असतील, प्रतिभूती असतील, जशा भारताच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतात शासकीय प्रतिभूती, तसेच किंवा ट्रेझरी बिल असतात, तसं त्यांचं विदेश सरकारच्या ज्या काय प्रतिभूती असतील किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, हाय एचक्यूएलची रक्कम काय केली जाते, ठेवली जाते. आता पहा एचक्यूएल कशामध्ये ठेवायचं सांगितलं मी तुम्हाला, एसएलआर सीआरआर ठेवायचंय, फक्त याबरोबर काय ठेवायचंय, एचक्यूएल ठेवायचंय कमीत कमी 30 दिवस बँकांना हाय स्ट्रेस मध्ये काय करण्यासाठी जगल्या पाहिजे त्यासाठी तेवढा एचक्यूएल ठेवावा लागतो. मग एलसीआर म्हणजे काय, लिक्विडिटी कव्हरेज रेशियो. लिक्विडिटी कव्हरेज रेशियो म्हणजे काय, एचक्यूएल डिवायडेड बाय टोटल नेट कॅश फ्लो फॉर नेक्स्ट 30 डे. म्हणजेच काय, एचक्यूएल बँकांना सांगितलं किती करोड ठेवा, 10 करोड ठेवा, आणि कसं तर बँकांमध्ये 30 दिवस बँकांना जगण्यासाठी किती रक्कमची गरज आहे, 10 करोड रुपयाची. तर बँकांना एचक्यूएल बी किती ठेवावं लागणार, 10 करोड. म्हणजे मी नंतर सांगितलं टोटल नेट कॅश फ्लो फॉर नेक्स्ट 30 डे, म्हणजे 30 दिवस जगण्यासाठी बँकांना हाय स्ट्रेस सिनारियो मध्ये जगण्यासाठी किती रक्कम लागते बाबा, तर किती 10 करोड रुपये एखाद्या बँकेला लागत असेल, तर तेवढंच काय करावं लागणार आहे, बँकेला एचक्यूएल ठेवावं लागणार आहे. म्हणजे 10 डिवायडेड बाय एचक्यूएल 10 करोड ठेवला आणि 30 दिवस जगण्यासाठी किती 10 करोड लागते तेवढीच म्हणजे ठेवली बँकांनी, तर हा रेशो किती येईल, 1 येईल. म्हणजेच एलसीआर म्हणजेच काय तर एचक्यूएल डिवायडेड बाय, सपोज एखाद्या बँकेने कमी ठेवली तर एलसीआर काय होईल, 1 पेक्षा कमी येईल. म्हणजेच पण एचक्यूएल ची जी रक्कम आहे ही त्या बँकेला काय करावं लागेल, जेवढी 30 दिवस लागते बाबा हाय स्ट्रेस मध्ये जगण्यासाठी तेवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त ठेवायची. म्हणजे इथे बँक 11 करोड ठेवू शकतात, 12 करोड ठेवू शकतात, 13 ठेवू शकतात. म्हणजेच काय, एलसीआर हा 1 किंवा 100% जास्त असावा लागतो. 100% म्हणजेच काय तर ह्याला मल्टिप्लाय बाय 100 ने केलं तर काय होईल, टक्केमध्ये मिळेल आपल्याला 100%. आलं लक्षात, म्हणजे एचक्यूएल काय पाहिजे, आपलं एलसीआर काय पाहिजे, 1 किंवा 100% जास्त असायला हवा. म्हणजे 10 डिवायडेड बाय 10 केलं तर किती येईल, 1 येईल. आणि टक्केवारी काय मध्ये काढायचं असेल तर याला मल्टिप्लाय बाय काय करायचं, गुणुले 100 ने केलं की काय येईल, 100%. म्हणजे हा काय पाहिजे, 1 किंवा 100% जास्त असावा लागतो. आलं लक्षात, आला असेल, थोडासा टॉपिक किचकट आहे, लक्षात आला असेल तर येस म्हणा. आलं का एचक्यूएल एलसीआर म्हणजे लक्षात, पुढचा टॉपिक सोपा आहे, फक्त ह्याच थोडासा ही होता किचकट होता. येस, आला सर्वांच्या लक्षात म्हणायचं, म्हणजे आलं म्हणजे ह्याच्यामध्ये काय, फक्त बेसलचं तिसरं निकष, बँकांचं बेसलचं तिसरं निकष म्हणजे काय, त्याच्यानुसार काय काय ठेवावं लागतं, आणि बँकांचं पुनर्भांडवलीकरण करायचं आपल्याला, रिकॅपिटलायझेशन, एलसीआरआर लिक्विडिटी कव्हरेज रेशो म्हणजे काय, आणि हाय क्वालिटी लिक्विडिटी असेट म्हणजे काय, एवढं आपल्याला फक्त काय करायचं समजून घ्यायचं होतं. नंतर बघा, आता हे बेसलचं निकष झालं आपलं, बेसलचं निकष जो होतं ह्याच्यामध्ये समजून घेण्यासारखं एवढाच होता पॉईंट. मग ज्ञान संगम पहिला घेतला गेला पुण्यामध्ये. आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय घडामोडी आहेत बँकेमध्ये थोड्याफार प्रमाणात ते बघू आपण. ज्ञान संगम घेतला गेला पुण्यामध्ये. हा जो ज्ञान संगम झाला पुण्यामध्ये हा घेतला बघा वित्त मंत्रालयाने. हा जो पुण्यामध्ये झालेला जो ज्ञान संगम होता वित्त मंत्रालय आणि वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभाग यांनी हा ऑर्गनाइज केला होता. म्हणजे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत 5 डिपार्टमेंट आहेत, त्यातली 1 डिपार्टमेंट आहे कोणतं, वित्तीय सेवा किंवा फायनान्शियल सर्व्हिस डिपार्टमेंट म्हणून ओळखलं जातं. वित्तीय सेवा विभाग यांनी काय केला, हा ज्ञान संगम पुण्यामध्ये ऑर्गनाइज केला होता. वेगवेगळे फायनान्शियल रेग्युलेटर, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या, 2015 आसपास आल्या होत्या माझ्या अंदाजाने, इथं लिहिलेलं नाही मी. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या हे सर्व काय होते, उपस्थित होते याच्यामध्ये, या ज्ञान संगम मध्ये. मग या ज्ञान संगम मध्ये 3 आउटकम आले, म्हणजे 3 रिझल्ट, म्हणजे 3 गोष्टी ठरल्या गेल्या यांच्या सगळ्यांच्या. फायनान्शियल रेग्युलेटर म्हणजे कोण, आरबीआय असेल,
कशावर रेग्युलेट, बँकावर, सीएबी कशावर नियमन करते, शेअर मार्केटवर, इन्शुरन्सवर रेग्युलेट करणार, रेग्युलेशन नियमन करणार कोण आहे, आयआरडी आहे, पेन्शन फंड असेल वगैरे, पेन्शनच्या संदर्भात पीएफआरडी आहे, हे सगळे जे फायनान्शियल नियमन करणारे जे आहेत ते सगळे इथे जमले. परत वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतील, त्यांचे महत्वाचे व्यक्ती डायरेक्टरमध्ये असतील वगैरे, विमा कंपन्या असतील, यांचे सगळे काय होते उपस्थित होते. ह्याच्यातून त्यांनी तीन गोष्टी ठरवल्या. पहिली सरावली ती म्हणजे काय, तर सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत ह्याच्यामध्ये चेअरमन आणि एमडी ही एकच पोस्ट असायची पहिली, परंतु हे दोन्ही दोन्ही वेगळ्या पोस्ट करू असं सांगण्यात आलं. म्हणजे चेअरमन वेगळा असेल आणि एमडी आणि सीईओ काय असेल वेगळा असेल. खासगी क्षेत्रामध्ये हे पहिलं वेगळंच असायचं, परंतु सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका होत्या ना ह्याच्यामध्ये एक असायचं, चेअरमन सी किंवा एमडी असायचा, हे एकच व्यक्ती असायचा. मग हे काय करण्यात आलं, या दोन पोस्ट काय करण्यात आल्या, वेगळ्या करण्यात आल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये. नंतर इंद्रधनुष्य प्लॅन आणण्यात आला. इंद्रधनुष्यामध्ये किती कलर असतात, सात कलर असतात, त्याच्यानुसार सात कलर नुसार सात कामं करण्यात आली. त्याच्यामध्ये एक काय, तर पुनर्भांडवलीकरणासाठी जवळजवळ 70,000 करोड रुपये काय करण्यात आलं, दिलं सरकारने. पुनर्भांडवलीकरण आपण बघितलं होतं आता बेसल थ्री निकषनुसार काय करणं गरजेचं होतं, बँकांना पुनर्भांडवलीकरण करणं गरजेचं होतं. म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलं, इंद्रधनुष्य प्लॅन नुसार काय करण्यात आलं, ह्याच्यामध्ये ठरण्यात आलं बँकांचं पुनर्भांडवलीकरण करण्यासाठी जवळजवळ 70,000 करोड दिलं. आणि एक स्वायत्त बॉडी स्थापन करण्यात आली, तिला म्हणलं गेलंय बँक बोर्ड ब्युरो, BBB काय आपण बघणार आहोत, ही महत्वाची बॉडी आहे ही आपल्यासाठी. स्वायत्त बॉडी किंवा ऑटोनॉमस बॉडीची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. हे तीन आउटकम काय झाले, निघाले कशामधून, पहिला ज्ञान संगम झाला होता पुण्यामध्ये ह्याच्यातून. बँक बोर्ड ब्युरो म्हणजे काय, बँक बोर्ड ब्युरो समजून घेऊ आपण. बँक बोर्ड ब्युरो आता पब्लिक सेक्टर बँक, आता हे बँक बोर्ड ब्युरोचं काम काय आहे, तर वेगवेगळ्या पब्लिक सेक्टर बँका असतील म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, परत LIC असेल म्हणजे नॉन बँका वगैरे, किंवा इतर सार्वजनिक क्षेत्रातील ज्या वित्तीय संस्था आहेत ह्यांचे जे टॉप ऑफिशियल आहेत, बघा टॉप ऑफिशियल म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या पोस्ट आहेत, जसं MD असेल, CEO असेल, चेअरमन असेल, ह्यांना किंवा पूर्ण वेळ डायरेक्टर असतील या बँकांचं, ह्या सर्वांची निवड करण्याचं काम जे करणार ते कोण करणार, बँक बोर्ड ब्युरो. बँक बोर्ड ब्युरोचं काय काम असणार आहे, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, LIC, वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था असतील, ह्यांचं टॉप ऑफिशियल MD, CEO, चेअरमन, पूर्ण वेळ डायरेक्टर, हे इत्यादी सर्वांची काय करणार ते निवड करणार. आणि ऍक्च्युअली जे अपॉइंटमेंट करण्याचं जे काम आहे, ऍक्च्युअल मध्ये जे अपॉइंटमेंट करण्याचं जे काम आहे ते कोण करणार, वित्तीय सेवा विभाग करतो या सर्वांचे ऍक्च्युअल अपॉइंटमेंट. तसेच बँकांना प्रशासकीय सुधारणा, बँकांना काय करायचं, प्रशासकीय सुधारणा वगैरे म्हणा, BSL 3 इत्यादीसाठी काय करतं, मदत करतं. म्हणजे BSL 3 बँकांना, म्हणजे BSL 3 निकष वगैरे बँकांवर आहेत ते पूर्ण करण्यासाठी बँकांना काय करतं, मदत करण्याचं सुद्धा काम करतं. कोण, बँक बोर्ड ब्युरोचं हे काम आहे. बँक बोर्ड ब्युरोमध्ये एक अर्धवेळ अध्यक्ष असतो, एक अर्धवेळ अध्यक्ष आणि तीन अर्धवेळ सदस्य असतात. अर्धवेळ अध्यक्ष एक आणि अर्धवेळ सदस्य किती, तीन, आणि तीन पदसिद्ध सदस्य, म्हणजे पूर्ण वेळ काम नाही ते, फक्त थोड्या प्रमाणात अर्ध वेळ असतात. म्हणजे असे किती, तीन आणि तीन सहा, एक सात, सात सदस्याची सदस्याचा बँक बोर्ड बेनो बनवला असतो. सध्याला जे अध्यक्ष आहे ते भानुप्रताप शर्मा आहेत, पहिले विनोद राय होते. आणि एक शेवटचा पॉइंट आहे बघा, RBI कायदा, त्याच्यामध्ये कलम सेक्शन 7 आहे. RBI कायदा बघा, कलम 7. आता ही RBI कायदा कलम 7 आहे. हा जे एक जास्त न्यूज मध्ये राहिला होता एक मागच्या वर्षामध्ये, मागच्या 1.5 वर्षामध्ये, ह्या नेमका RBI कायदा कलम 7 म्हणजे काय बघा. आता सरकारला काय होत होतं, त्यावेळेस काय झाला होता इश्यू, उर्जित पटेल वगैरे गव्हर्नर होते, शक्तिकांता दासच्या आधी 24 जे गव्हर्नर होते ते उर्जित पटेल होते. मग ज्यावेळेस उर्जित पटेल गव्हर्नर होते बँकेमध्ये, आपलं RBI मध्ये, तर त्यावेळेस मग गव्हर्नरने आपलं गव्हर्नमेंटने म्हणजे भारत सरकारला RBI काम काय, जो काही नफा होतो त्याला डिव्हिडंडच्या स्वरूपात पैसा कोणाला देतं, भारत सरकार ह्याला देतं, RBI आपलं, RBI भारत सरकारला देते. मग RBI जो काय डिव्हिडंड देतो तो खूप कमी आहे सरकारचं म्हणणं होतं. मग तो RBI आमचा डिव्हिडंड काय करावा, वाढवावा, RBI आम्हाला काय करावं, जास्तीत जास्त डिव्हिडंड द्यावा वगैरे, किंवा RBI जवळ एवढी एवढी मालमत्ता आहे ती एवढी एवढी मालमत्ता आम्हाला द्यावा डिव्हिडंडच्या स्वरूपात, असं गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं. परंतु RBI ह्याच्यावर काय नव्हती, राजी नव्हती. मग ह्याच्यामुळे काय केलं गव्हर्नमेंटने, काय केलं गव्हर्नमेंट, RBI ऐका ना, मग गव्हर्नमेंटने काय केलं, कलम 7 जो आहे RBI कायदा, ह्याच्यातला कलम 7 इश्यू केला, 7(1). मग ह्या कलम 7(1) नुसार गव्हर्नमेंट हे RBI गव्हर्नरला लोकहितामध्ये काय करू शकतं, सल्ला तसेच विचार, इथे विचार पाहिजे, विचार विनिमय करू शकतं, म्हणजे सल्ला भी देऊ शकतं आणि RBI गव्हर्नर बरोबर विचार विनिमय करू शकतं. म्हणजे त्यावेळेस काय झालं,
की सरकारने किंवा वित्तमंत्री ज्यावेळेस जे होते अरुण जेटली त्यांनी काय केलं, उर्जित पटेल होते यांच्या बरोबर संपर्क साधला, कलम 7 नुसार सांगितलं की आम्ही लोकहितामध्ये आम्हाला काय करा, डिव्हिडंड मध्ये जास्त पैसा वगैरे द्या, असं म्हणजे एक प्रकारे म्हणजेच गव्हर्नमेंट आरबीआयच्या गव्हर्नरला काय करू शकते. ही इतिहासामध्ये पहिल्यांदा कलम इश्यू केला गेलेला आहे गव्हर्नमेंटने लावला, म्हणजे एक प्रकारे 7-1 काय झालं, इश्यू केला एक प्रकारे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटने आरबीआयच्या गव्हर्नर बरोबर काय केलं, लोकहितामध्ये सल्ला तसंच काय केला, विचार विनिमय केला. जर आरबीआयच्या गव्हर्नरने ह्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर बघा, जर आरबीआयच्या गव्हर्नरनी ह्या गोष्टीला जर गव्हर्नमेंटने जे काय सांगितलेलं आहे हे जर आरबीआयच्या गव्हर्नरने ऐकलं नाही, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर काय होईल, कलम 7-2 गव्हर्नमेंट वापरेल आरबीआयच्या कायद्यामधला. मग या कलम 7-2 इश्यू केला तर गव्हर्नमेंट काय करतं, आरबीआयच्या सेंट्रल बोर्डला, जे 21 मेंबर असतात बघा सेंट्रल बोर्ड मध्ये, जे नियामक मंडळ आहे आरबीआयचं मेन, या सेंट्रल बोर्डला बंधनात्मक आदेश देऊ शकते आणि तो त्यांना मानावा लागतोच. म्हणजे जे काय गव्हर्नमेंट सांगेल ते त्यांना ऐकावं लागतं. हे कोणत्या कलमानुसार, 7-2 नुसार. फक्त 7-1 गव्हर्नमेंटने इश्यू केला, हा इश्यू केला नव्हता त्यावेळेस, आणि हा ही जास्त न्यूज वगैरे चालली होती मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतर मग उर्जित पटेलनी राजीनामा वगैरे दिला, हे सगळ्या म्हणजे कॉन्ट्रावर्सी वगैरे चालू होती. फक्त आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टीने जर महत्वाचं असेल तर आपल्याला काय आरबीआयचा कायदा कलम 7 काय आपल्याला काय करायचं समजून घ्यायचं होतं, बाकी काय ह्याच्यामध्ये ज्यादा नाही. बघा ह्या डिव्हिडंडच्या इश्यूतूनच मग आरबीआयचं वित्तीय वर्ष वगैरे ठरवण्यात आलं. आरबीआयचं वित्तीय वर्ष जे आहे 1934 नंतर जर बघितलं तर आरबीआयचं वित्तीय वर्ष होतं हे जानेवारी ते डिसेंबर पर्यंत होतं, 1934 नंतर ज्यावेळेस आरबीआयची स्थापना झाली त्याच्यानंतर. परंतु 1940 नंतर ते जुलै ते जून असं करण्यात आलं. आतापर्यंत ते जुलै ते जून पर जूनच आहे, सध्याला बी जुलै ते जूनच आहे. परंतु 2018-19 मध्ये आरबीआयचे बिमल जालन पॅनलनुसार, म्हणजे बिमल जालन पॅनल एक बसवला गेला की गव्हर्नमेंटला किती प्रमाणात डिव्हिडंड वगैरे द्यायचं ह्याच्यासाठी, मग ह्या बिमल जालन पॅनल ज्यावेळेस बसवला त्यावेळेस त्यांनी एक शिफारस केली की आरबीआयचं जे वित्तीय वर्ष आहे ते चेंज करा, जे सरकारचं वित्तीय वर्ष आहे ना त्याच्याबरोबरच आरबीआयचं वित्तीय वर्ष बी आलं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं बिमल जालनचं. मग का, तर गव्हर्नमेंटला डिव्हिडंड देता वेळेस आरबीआय कधी गव्हर्नमेंटला कधीपर्यंत वाट बघावं लागायची, जून पर्यंत बघावं लागायची. कारण आरबीआयचं वित्तीय वर्ष किती असायचं, जुलै ते जून, आणि सरकारचं कधी चालू व्हायचं, एप्रिल ते मार्च चालू व्हायचं. मग बिमल जालननी सांगितलं काय, तर आरबीआयचं वित्तीय वर्ष चेंज करावं लागेल आपल्याला, आरबीआयचं वित्तीय वर्ष चेंज करावं लागेल. मग हे आरबीआयचं वित्तीय वर्ष चेंज करण्यासाठी मग काय सांग शिफारस बी केली, मग ते कधी करा, 1 एप्रिल ते 31 मार्च असं करा सांगितलं. आता किती होतं, 1 जुलै ते 31 जून होतं किंवा 31 जून जे असेल ते. मग हे जे होतं ते सांगितलं, मग 1 एप्रिल 2021 नंतर लक्षात असू द्या, हे आरबीआयच्या सेंट्रल बोर्डने ऍक्सेप्ट बी केलेलं आहे, 1 एप्रिल 2021 नंतर आरबीआयचं वित्तीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असणार आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च सध्याला किती आहे म्हटलं तर, सध्याला जे जुलै ते जून आहे तेच आहे, परंतु 1 एप्रिल 2021 नंतर हे आरबीआयचं वित्तीय वर्ष असणार आहे. अशा प्रकारे हा बेसल निकष, बँकांचं व्याजदर, एनपीएची समस्या काय आहे, परत हे बँक बोर्ड ब्युरो म्हणजे काय, आरबीआयचा कलम 7 काय होता, हे ज्ञान संगम झालेला त्यातनं बँक बोर्ड ब्युरो वगैरे आलेला होता, लिक्विडिटी कव्हरेज रेशो असेल, हाय क्वालिटी लिक्विडिटी असेल, असेट असेल, बँकांचं पुनर्भांडवलीकरण, परत आणखी आपण काय बघितलं बेसल 3 निकष, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन, डीआयसीजीसी ऍक्ट असेल, या सर्व गोष्टी आपण काय केल्या कम्प्लीट केल्या. इन्सॉल्वन्सी बँकरप्शी बोर्ड ऑफ इंडिया वगैरे हे सर्व काय आपण केलं कम्प्लीट केलं, हे जे बँकिंगच्या रिलेटेड छोटे मोठे काय होते त्यालाच रिलेट करून जे टॉपिक होते आपण काय केले कम्प्लीट केले. आता कोणाचा डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता तुमचा. ह्या टॉपिकच्या रिलेटेड काय डाऊट असेल तर विचारू शकता. पुढचा टॉपिक आपण लगेच सुरुवातच करू.